कारण आज जी घटनाबाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डायव्होर्सला चाललेले आहेत, त्यांच्यासोबत जवळपास 50 लोक, म्हणजे आधी 50 खोके आता 50 लोक ही डायव्होर्स दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे. काल काही लोक गेलेत, आज काही लोक चाललेली आहेत, उद्याही काही लोक जाणार आहेत. हे सगळं जे पूर्ण धुक्याचं वातावरण बनवून ठेवलेलं आहे ते स्पष्ट करावं. ह्यावेळी ठीक आहे, माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाही आहे. माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्याने इन्स्ट्रक्शन गेली की 20 कोटीच्या वर खर्च दाखवू नये, असं सगळं आहे. आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे. पण 50 लोक आणि पर 50 लोक कोण आहेत, तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत, उद्योगमंत्री आहेत, एक खासदार आहेत. गोडगोड बोलायचा दिवस आहे, पण गोडासोबत सत्य देखील बोलायचा दिवस आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे काल जो मी एक विषय घेतला होता तो आपल्या राज्यासाठी फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे डायव्होर्स दौरा. जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचा, मागच्या वर्षी पण आपण पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतः चार्टर प्लेन करून साधारणपणे 28 तासासाठी डायव्होर्स दौऱ्यावर होते. तेव्हाचे जे काही MOUs सही वगैरे केले होते, आता त्याच्यातून खरोखर किती ट्रान्सलेट झालेत, किती MOUs आता कामं सुरू झालेली आहेत, कुठे इंडस्ट्रीज सुरू झालेल्या आहेत, हा एक वेगळा विषय. त्याच्यावर आम्ही खोलावर एक वेगळी बैठक घेऊ आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊ. ती पण माहिती सगळी आलेली आहे आपल्याकडे. ही पूर्ण माहिती त्या पूर्ण मागच्या दौऱ्याची आहे, ह्या दौऱ्याची आलेली आहे. पण त्या मागच्या दौऱ्यामध्ये आपल्याला आठवत असेल 28 तासावर साधारणपणे 40 कोटी एवढा खर्च ह्या घटनाबाह्य सरकारने केला होता डायव्होर्सच्या दौऱ्यावर, एका दौऱ्यावर. सुमारे ह्याच तारखेला गेले होते, 15-16 तारखेला गेले होते, 17 तारखेला गेले होते, 18 तारखेला धावत परत आले होते. आणि मग योगायोगाने आज जो मी विषय काढलेला आहे, मागच्या 15 जानेवारी 2023 आपल्याला आठवत असेल मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल देखील याच दिवशी एक गौप्यस्फोट केला होता, तो घोटाळा लोकांसमोर आणला होता. जवळपास 1 वर्ष झालेलं आहे, बरोबर 1 वर्ष झाले खरं. दक्षिण मुंबईतले रस्ते अजूनही कुठेही सुरू झालेले नाही आहेत. इतर मुंबईतले जे रस्ते आहेत आपल्याला माहिती आहे, सर्वत्र जी काही हालत आहे आपण बघता सगळीकडून खोडून ठेवलेलं आहे. पण ते खोदणं हे रस्त्यांसाठी नाही तर वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी, कुठे STP साठी असेल, स्टॉर्म वॉटर ड्रेनसाठी असेल, सिवेज लाईनसाठी असेल, तो देखील एक वेगळा विषय. पण आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांसाठीच, कारण आज जे घटनाबाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डायव्होर्सला चाललेले आहेत, त्यांच्यासोबत जवळपास 50 लोक, म्हणजे आधी 50 खोके आता 50 लोक ही डायव्होर्स दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे. आता ही लोक कोण आहेत, कशासाठी चालले आहेत, का म्हणून चालले आहेत, नक्की काम काय, ही एक वेगळी गोष्ट झाली. पण धक्कादायक गोष्ट ही आहे, जी माहिती मला काल कळली, की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं, मग आपण मंत्री असाल, अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशनमध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल सरकारला तुम्ही जेव्हा रिप्रेझेंट करता, किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता, तेव्हा केंद्रीय MEA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, परराष्ट्र मंत्री ह्यांची तुम्हाला परवानगी लागते, आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते. ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डायव्होर्सला असेल, COP26 असेल, दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली. आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली, जी काही पूर्ण यादी दिलेली भेटीगाठीची, ती आम्ही सगळी सबमिट केली होती, आणि 48 तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता, परवानगी देतात. असं नाही की काही लपून ठेवायला लागतं. पण गंमत अशी झालेली आहे, धक्कादायक गोष्ट ही आहे, की केंद्रात पण सरकार भाजपचंच असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे, ह्या 50 लोकांमधून मला वाटतं नुसतं 10 लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे. मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे 50 लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून, तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे? ती परवानगी MEA माहिती आहे का, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का? त्यांना जर माहिती असेल तर आनंद, त्यांनी परवानगी पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही, हा एक प्रश्न आहे. दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिलं आहे की नाही, कारण यावेळी ठीक आहे माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाही आहे. माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्याने इन्स्ट्रक्शन गेली की 20 कोटीच्या वर खर्च दाखवू नये, असं सगळं आहे. आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे. पण 50 लोक आणि पर 50 लोक कोण आहेत, तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत, उद्योगमंत्री आहेत, एक खासदार आहेत. त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाही आहे. त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे, राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहेत? एक माजी खासदार देखील चालेत, म्हणजे मला वाटतं ऑफर अशी आहे हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत बिरतला नेलं होतं, आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डायव्होर्सला देणार आहेत. बघा तुम्हाला कोणाला जायचं आहे का. पण हे सगळं असताना वातावरण एवढं गढूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आपण पाहता एका बाजूला महाराष्ट्रामध्ये साधी उद्घाटनं जर करायची असतील, MTHL साठी आपल्याला 3 महिने थांबायला लागलं,
आपल्याला दिघा रेल्वे स्टेशनसाठी 8 महिने थांबायला लागलं तयार असून, उरण लाईनसाठी देखील 6-7 महिने थांबायला लागलेलं आहे, पुण्याचं एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे 4 महिने तयार होऊन तसंच्या तसं पडलेलं आहे, लोकांसाठी अजून उघडलेलं नाही. हे सगळं एका बाजूला असताना मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठेही मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला 5 की 6 लोकं जाऊ शकता आणि MOU सही करू शकता, तिथे एवढी लोकं कशाला? MMRDMधून 5 की 6 लोकं चाललेले आहेत, महाप्रीट नावाची एक संस्था त्याच्यातून 6 की 7 लोकं चाललेले आहेत, MSRDCमधून मला वाटतं 3 की 4 लोकं चाललेली आहेत, मूळ MIDC खात्यातून 2 की 3च लोकं चाललेत, मुख्यमंत्र्यांचे जे 2-3 PA आहेत ते सगळेच्या सगळे चाललेले आहेत, तिथे काय करणार आहेत मला माहीत नाही. त्यांचे OSDs त्यांचे तर चाललेच आहेत, एक उपमुख्यमंत्र्यांचे पण OSD चाललेत, मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का घेऊन नाही जात किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे OSD का घेऊन जात? मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या परिषदेत, एक तर ते डायव्हर्स जर पाहिलं तर आमच्या कलानगर एवढं ते पूर्ण गाव आहे, 1 किलोमीटरची पण लांबी नसेल. तसंच डायव्हर्स आणि क्लॉस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचा एक पब्लिसिस्ट चाललेला आहे, बरं 2-3 दलाल पण घेऊन चाललेत. ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक डायव्हर्समध्ये नक्की सुट्टी मनवायला चाललेत, सुट्टी करण्यासाठी चाललेत, मजा घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चाललेत? आणि खरोखर जर काम करायचं असेल तर राज्याचे जे प्रमुख असतात, आत्ता घटनाभाई आहेत, पण ते त्यांच्याबरोबर 1-2 ACS घेऊन जाऊ शकतात, ज्या खात्याशी MOU आहे ते निगडीत खात्याशी लोकं घेऊन जाऊ शकतात. एक एक जरी घेऊन गेलं तरी बस असतं, सही करायला किती लोकं पाहिजेत? हा, जर कुठच्या बॅगा उचलायच्या असतील, गाडीला धक्का मारायचा असेल, काही खेळ खेळायचा असेल तिथे, तर 50 लोकं गरजेचे आहेत. पण उगीच आहेत म्हणून घेऊन जायचं, कोणी विचारत नाही म्हणून घेऊन जायचं, केंद्र सरकारचं पण काही अंकुश राहिलं आहे की नाही मला माहिती नाही, पण खरं तर MEA विचारलं पाहिजे. आणि मी आज MEA सवाल करतो आहे की 50 लोकांचं डेलिगेशन, राष्ट्रीय डेलिगेशन पण 10 ते 12 लोकांपेक्षा जास्ती नसतं, पण हे डेलिगेशनमध्ये कोण आहेत पुन्हा एकदा विचारतो मी, बिझनेसमॅन कोण आहेत का? तर नाही आहेत. सगळेचे सगळे PA आहेत, OSD आहेत, आणि सगळेच लोक हे पूर्ण त्यांची यंत्रणा घेऊन चाललेले आहेत कशासाठी, हा एक मूळ प्रश्न राहतो. ह्याच्यावर काही आपल्याला विचारायचं असेल तर विचारू शकतो. यही बात है जो पिछले साल हमने डावोस का मुद्दा उठाया था, तो आपको याद होगा कि जो हमारे रेजिम के, क्योंकि ये सरकार में मानता ही नहीं हूँ, ये सरकार इलीगल है, अनकॉन्स्टिट्यूशनल है, संविधान के खिलाफ बनाई हुई सरकार है, तो ये जो सरकार के जो गद्दार गैंग के लीडर है जो पिछले साल गए थे, लगभग 28 घंटों के लिए डावोस का दौरा करके आए थे, लेकिन उस 28 घंटों में 40 करोड़ का खर्चा उन्होंने किया है, दिखाया होगा 35 से 40 करोड़, मुझे पता नहीं अभी तक उन्होंने सैंक्शन किया है कि नहीं, लेकिन यही बात आती है कि इस साल का जो डावोस का दौरा है उस टूर पे या ट्रिप पे या छुट्टी पे वो जो लोग लेके जा रहे हैं 50 लोगों का डेलीगेशन लेके जा रहे हैं. हम महाराष्ट्र में सुनते आए थे 50 खोखे की बात, अभी 50 लोगों को लेके जा रहे हैं, और क्यों लेके जा रहे हैं ये किसी को भी पता नहीं, लेकिन इन 50 लोगों में ना कोई बिजनेसमैन है, ना कोई ऐसा आदमी है या कोई ऐसी औरत है जो वहाँ जाके अपने महाराष्ट्र के लिए कुछ बात कर सके या काम कर सके. जो सारे के सारे लोग जा रहे हैं वो OSDs है, PAs है, पब्लिसिटी वाले हैं, MP है, ex-MP है, जो कोई बात MOU पे कर नहीं पाता है उसको लेके जा रहे हैं, काफ़ी सारे एजेंसीज को लेके जा रहे हैं, और ये खर्चा कैसे दिखाएंगे, क्यों दिखाएंगे? मूल बात यही है, अगर ये खर्चा खुद ने भी किया हो तो भी क्या ये MEA से परमिशन इनको मिली है? क्या MEA को पता है कि 50 लोगों का डेलीगेशन महाराष्ट्र से जा रहा है और सिर्फ 10 लोगों की परवानगी उन्होंने ली है? क्या MEA को पता है कि 10 लोगों की अगर सैंक्शन दी हो तो 40 अन्य लोग ऐसे ही जा रहे हैं? अगर आपने देखा होगा तो पूरा नेशनल डेलीगेशन भी इतना बड़ा नहीं होता है. यही बात रहती है, फिर इनको क्या ज़रूरत पड़ी कि 50 लोगों को साथ में लेके जाने की? त्याच्यावर आम्ही पूर्ण आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन, पण पहिला मुद्दा हाच आहे की आज मुख्यमंत्री कार्यालयाने खरोखर किती लोकांना परवानगी मिळालेली आहे MEA कडून, हे त्यांनी प्रेस नोट काढावी. किती लोक खरोखर चाललेत, कारण बघा नंतर व्हिडिओज तिथून येऊ शकतात, तिथे पण लोक लक्ष ठेवून आहेत किती लोक चाललेत, अनेक दलाल चाललेत त्यांच्यासोबत, कशासाठी चाललेत तिथे? MOU बरोबरच काही पैसे वगैरे बाजूला देणार आहेत का? हा एक विषय येतोच, पण त्यांनी स्पष्ट करावं की किती लोकं जाणार आहेत. मी ऐकतोय काल काही लोकं गेलेत, आज काही लोकं चाललेली आहेत, उद्याही काही लोकं जाणार आहेत. हे सगळं जे पूर्ण धुक्याचं वातावरण बनवून ठेवलेलं आहे ते स्पष्ट करावं. तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री तिथे कोणाकोणाला भेटणार आहेत, जसं आम्ही त्यावेळी जाहीर केलेली तसं यादी त्यांनी जाहीर करावी, फोटो सकत, आणि आत्ता त्यांनी यादी पूर्ण अटेंडर जाहीर करावी.